धन्यवाद सभापती महोदय अर्थसंकल्पाच्या बद्दल बोलायला खरं तर खेद व्यक्त करायला मी या इकडे उभा आहे जिल्हा रुग्णालय मनोरुग्णालय ट्रॉमा केअर प्रायमरी हेल्थ केअर यांच्यासाठी श्रेणीवर्धन आणि बांधकामासाठी सात हजार कोटीची तरतूद राज्य शासनाने केली असं म्हटलं असतानाही ठाण्याचं जे सिव्हिल हॉस्पिटल आहे जिकडे पालघरपासून आजही लोकं येतात त्या संदर्भातलं गेली दोन वर्ष काम सातत्याने सुरू आहे पण कुठल्याही पद्धतीची सुविधा अजूनही त्या तिकडे उपलब्ध नाही कॅन्सरच्या निधनासाठी राज्यात दीडशे हॉस्पिटल उपलब्ध करून देण्यासंदर्भातली घोषणाही या बजेटमध्ये केली पण ठाण्याला टाटा कॅन्सर हॉस्पिटल भेटणार या आशेनी ठाणेकर वर्षानुवर्षे वाट बघत आहेत पण ते टाटा कॅन्सर हॉस्पिटल जितो नामक एका संस्थेच्या घशात टाकण्याचं काम हे त्या तिकडे चालू आहे आणि ही जितो संस्था ज्यावेळेस करोना होती करोनाच्या काळामध्ये त्यांना ग्लोबल हॉस्पिटल म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमाने जे राबवलं जात होतं त्या ग्लोबल हॉस्पिटललाही शेवटी या जितो हॉस्पिटलला ज्यावेळेस दिलं होतं त्यावेळेस त्यांनी हात वर करून हे पुन्हा एकदा महानगरपालिकेला दिले आणि महानगरपालिकेच्या माध्यमाने नंतर नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या सिंधुदुर्गमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज स्थापन करण्याची घोषणा मागच्या वर्षीच खरं तर झाली होती पण कोणाच्याही आगसापोटे जरी हे रुग्णालय आपण शासन म्हणून करणार असाल तरीही ते लवकरात लवकर लोकहितासाठी होणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे हे कधी होणार हाही प्रश्न कारण वर्ष वर, वर्ष फक्त घोषणा होत आहेत हॉस्पिटल काही दिसत नाही त्याचबरोबर ग्रांड मेडिकल कॉलेज मुंबई बी मेडिकल कॉलेज पुणे यांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याच्या संदर्भातली घोषणा किंवा मानस व्यक्त केले खरं तर मानस व्यक्त करण्याची गरज नाही थेट करून टाकायला सरकारने केलं पाहिजे हे करणार कधी हा प्रश्न माझा सभापतीमध्ये आहे राज्यातील शासकीय महाविद्यालयांची संलग्न असलेल्या अकरा गव्हर्नमेंट नर्सिंग विद्यालयाचे महाविद्यालयामध्ये विद्या रूपांतर करण्याचा मानस आपण व्यक्त केला पण सभापती महोदय वारंवार सभागृहामध्ये हा विषय आज येतो आहे की आठ अठ्ठावीस तारखेला ज्या आरोग्य विभागातल्या भरत्यांची परीक्षा झाली त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात गोंधळ आणि भ्रष्टाचार झाला आहे ब्लॅकलिस्टेड कंपन्यांकडनं ह्या परीक्षा राबवल्या आहेत आणि त्याच्यामुळे अशा जर परीक्षा आपण राबवणार असू तर या रुग्णालयांमधनं या विद्यालयांमधनं पास होणारी जी मुलं आहेत यांना काय भवितव्य आपण देतोय हेही बघणं तेवढंच गरजेचं आहे हिंदे हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प आपण काढताय पण मला नवल वाटतं तांबे सर मगाशी केंद्राच्या योजनेबद्दल कृषी योजनेबद्दल कृषी मंत्र्यांबद्दल टीका करून गेले पण या जे या योजनेमध्ये आहेत ते त्या शेतकऱ्याला तेच सगळ्या स्कीम्स आहेत ज्या केंद्राच्या आहेत मला त्याहून जास्त नवल वाटतं की बाळासाहेब याच्यामध्ये वाक्यामध्ये असं लिहिलंय जे विक पिकेल ते विकेल म्हणजे हे जे विकेल ते पिकेल का जे पिकेल ते विकेल असं असलं पाहिजे म्हणजे मुळात जे वाक्य लिहिलंय ते वाक्य असं लिहिले की जे विकेल पिकेल। जे जे ते पिकेल म्हणजे जे विकलं जाईल तेच शेतकऱ्यांनी पिकवावं ही अपेक्षा करणं चुकीची आहे जो शेतकरी पिकवेल त्याला मार्केट देणं ही शासनाची जबाबदारी आहे आणि त्याच्यामुळे जसं कृषी खातं केंद्र म्हणतं की जे शेतकरी पिकवेल त्याला मार्केट उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाची आहे त्याच पद्धतीमध्ये पावलावर पाऊल ठेवून राज्य शासनाने त्या पद्धतीने वागणं गरजेचं आहे आणि ही अपेक्षा मी या इकडे खरं तर शासनाकडनं अपेक्षित करतो केंद्र कृषी योजनेचा विरोध करणाऱ्यांनी जरा या बाबतीत डोळे उघडून या संदर्भातला विचार करणं गरजेचं आहे त्याचबरोबर महाडीपीटी पोर्टलवर अकरा लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली असे आपण म्हणताय आणि मुळात शहाऐंशी लाख शेतकरी या राज्यात आहेत त्याच्यामुळे हे भूषणावं आहे का या गोष्टी संदर्भात आपण स्वतःचं आत्मपरीक्षण त्या संदर्भातलं के करणं गरजेचं आहे सर्वरचा प्रॉब्लेम असेल किंवा पोर्टलचा प्रॉब्लेम असेल ते दूर करून या शहाऐंशी लाख शेतकऱ्यांना या पोर्टलचा लाभ झाला पाहिजे या दृष्टिकोनाने शासनाने काम करणं अपेक्षित आहे सागरी महामार्ग कामासाठी एक हजार नऊ हजार पाचशे त्र्याहत्तर कोटी रुपये हे पुणे मुंबई गोवा महामार्गाचं काम अतिशय संत गतीने चालू असतानाही आपण सागरी महामार्गाला एवढे पैसे देत आहे त्या कामाला मुंबई मुंबई गोवा महामार्गाचं काम हे ताबडतोबीने चालू होईल या दृष्टिकोनाने आपण काय करत आहे विमान वाहतूक क्षेत्रामध्ये सभापती महोदय अमरावती जिल्ह्यातील बेलोरा विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार नवीन टर्मिनल अशा सुविधांच्या प्रगतीपथावर आहे असं आपण म्हणताय पण खरं वस्तुस्थिती सभापती महोदय त्या तिकडे पैसे अभावी सगळंच काम थांबलेलं आहे आणि त्याच्यामुळे एम ए डी सी पैसे नाही म्हणून राज्य शासनावर ढकलते आणि अमरावतीचं विमानतळ हे पूर्णपणे त्या तिकडचं प्रगती पूर्णपणे थांबलेली आहे आणि चिपी विमानतळाचं रनवे हे योग्य नसल्याचं डी जी सी एनी या संदर्भातली परवानगी नाकारली असताना खरी परिस्थिती काय आहे हे सभागृहाला माहिती होणं गरजेचं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी ज्यावेळेस आपण मगाशी सभापती महोदय मी मांडलात की जे पिकेल ते विकेल या मार्केट उपलब्ध दे करून देण्याचा असेल त्यावेळेस प्रसाद लाडजी यांनी आठवडा बाजार जो मुंबईमध्ये भरवला होता त्यालाही महानगरपालिकेने बंदी आणली आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला आपण म्हणायचं एक आणि करायचं दुसरं ही परिस्थिती सभापती महोदय चालू आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचा क्रीडा विद्यापीठ स्थापनेसंदर्भातली आपण घोषणा केली पण मुळात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची गरज आहे आणि त्यासाठी या सभागृहाने हिवाळी अधिवेशनातही कायदा केला राज्यपाल महोदया महोदयांच्या मान्यतेनेही हे ही आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ आहे परंतु अद्याप याबाबत कोणतेही काम त्या तिकडे सुरू झालेलं नाही याच गतीने जर तुम्ही विद्यापीठाचं काम करणार असाल तर दहा वर्ष सुद्धा सभापती महोदय हे काम होणार नाही अशी परिस्थिती आहे ऑलिम्पिक स्पर्धांसाठीही राज्यातील खेळाडूंना उत्तम कामगिरी करण्याकरता पुणे येथे ऑलिम्पिक भवन बांधण्याचा प्रस्ताव आहे पण सभापती महोदय या संदर्भातली प्रशासकीय मान्यता अजून कुठलीही मिली मिळाली नाही निधीची तरतूद नाही आणि त्याच्यामुळे हे खरंच आहे की फक्त घोषणा आहे हा एक प्रश्न सभापती महोदय उभा राहतो शासकीय व जिल्हा परिषदच्या शाळांसाठी जे जीर्ण अवस्थेत आहेत त्या इमारतींना पुनर्बांधणी आणि दुरुस्ती करता तीन हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे पण सभापती महोदय निसर्ग वादळामध्ये ज्या शाळांचं नुकसान झालं आहे त्या शाळांना अजूनही मदत भेटली नाही त्यामुळे या संबंधित खात्याचे वाटतं बाळासाहेबच मंत्री आहेत आणि मदत पुनर्वसन म्हणजे शंभूरादा आपणही त्या मिटिंगला होतात मागच्या वेळेसही हा विषय निघाला आणि तीन हजार कोटीची तरतूद या इकडे करत असताना त्या शाळेना आपण काय न्याय देणार हा प्रलंबित प्रश्न आहे ज्युनियर कॉलेजच्या वीस टक्के अनुदानाची तरतूद का केली नाही हा प्रश्न उभा राहतो आणि एक हजार तेवीस पदांसाठी अनुदान भेटलाच पाहिजे ही मागणी मी या इकडे सभापती महोदय करत आहे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुणे इथे स्थापन आपण केलेलं पण मुंबई विद्यापीठ ही भारतातील सर्वात जुनी विद्यापीठ आहे आणि याला संलग्न शासकीय अनुदानित व शासकीय मान्यता प्राप्त विना अनुदानित शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक पदे निर्माण करणे आणि त्या निर्माण करून त्यांना आपण योग्य ते न्याय देणे हे गरजेचं आहे माननीय उच्च न्यायालयाने एकवीस सहा अठरा रोजी हे पदे भरण्याबाबतचा आदेश दिला असतानाही याच्यामध्ये दिरंगाई का होत आहे हे सभापती महोदय माहिती होणं गरजेचं आहे मुंब्रा बायपास जंक्शन शिळ कल्याण फाटा फ्लायओव्हर कल शीळ कल्याण फाटा फ्लायओव्हर कल्याण फाटा अंडरपास या कामाचे उल्लेख आपण का केले पण त्या संदर्भातले एन्व्हायरमेंटची परवानगी सी आर डेटची परवानगी ही आपल्याला भेटली आहे का त्याचबरोबर मुंबई ठाणे नवी मुंबईमध्ये जलमार्ग ही केंद्राची संकल्पना आहे आणि ती स्वतःच्या नावाने आपण खपवत आहे तेही निश्चितपणे योग्य नाही मेट्रोचे सुंदर स्वप्न आपण आम्हाला दाखवत आहे वीस एकवीस पर्यंत पूर्ण होईल असंही आपण म्हणताय पण आरेचा जो गरज नसताना प्रतिष्ठेचा विषय खरंतर तर राज्य शासनाने केला आहे त्यामुळे वीस पंचवीस पर्यंत पण मेट्रो तीन ही होईल की नाही हा एक प्रश्न उभा राहतो आणि त्याच्यामुळे सभापतीमध्ये एक वाक्य फक्त आपल्याला सांगतो की एक दोन पंक्तीचं शेर म्हणतो बाळासाहेब आपण ऐकावं इस बुलंद वादो से हम क्या करेंगे करेंगे आपके इन बुलंद वादो से हम क्या हमें हमारी जमीन दे दो हम आसमान से क्या करेंगे अशी परिस्थिती आहे राज्यात महिला व बालकांवरील अत्याचाराचे खटले पॉस्को हे लवकर निकाली लागण्याच्या दृष्टिकोनाने आपण एकशे अडतीस स्पेशल फास्ट ट्रॅक कोर्टची स्थापना करणार असे म्हटले पण मुळात जो कायदा या सगळ्या सभागृहाला अपेक्षित आहे आणि तो महिला दिनानिमित्त आपण आणाल तो शक्ती कायदा हा महिला दिनानिमित्त येईल असं वाटलं होतं पण तो शक्ती कायदाही कुठेही येताना दिसत नाही आणि त्याच्यामुळे या शक्ती कायद्या संदर्भातलं सरकार खऱ्या अर्थाने नॉन सिरियस आहे हे सातत्याने दिसतंय युनिफाईड प्लॅन संदर्भात आपण घोषणा केली पण क्लस्टर योजनेचं काय झालं क्लस्टर योजनेच्या माध्यमाने लोकांना एक विश्वास होता की हक्काची अधिकृत घरं आम्हाला भेटतील पण आज परिस्थिती अशी आहे की क्लस्टर योजनेमध्ये कुठलाही विकास घ्यायला तयार नाही आणि त्याच्यामुळे सिडकोच्या माध्यमानेही राबवणार का आपण हा प्रश्न लोकांच्या मध्ये निर्माण झालेला आहे याच्याबद्दलची सुस्पष्टता सभापती महोदय कुठेही येत नाही त्याचबरोबर सभापती महोदय दोनच मिनिटं सभापती महोदय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी आपण शंभर कोटी दिले आणि या इकडे सत्ताधारी आमदारांनी काही वाजवले महोदय मी आपल्या निदर्शनास आणून देतो की दोन हजार चौदामध्ये मध्ये युती सरकारच्या मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या सरकारने महामंडळाचा शासन निर्णय क्रमांक दोन दोन हजार सोळा एकशे सत्याऐंशी मध्ये एकतीस मार्च दोन हजार सतरा अन्वय महामंडळाद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजनांचा गती मिळण्याच्या दृष्टिकोनाने अंशदार भाग भांडवल ही दोन हजार सोळा सतराच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे दोनशे कोटी दिली आणि त्यानंतर परत एकदा दोन हजार सतरा अठराच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दोनशे कोटी मध्ये तब्बल चारशे कोटीची निधी ही दिली होती आणि त्याच्यामुळे हे शंभर कोटी तरतूद करून खऱ्या अर्थाने मराठा समाजला आपण न्याय द्यायचा का फक्त त्यांची हिरसाण करायची किंवा कोणाला पानं पुसण्याचं पाप हे सरकार करत आहे सभापती महोदय माझं बोलणं मी फक्त या दोन पंक्तींनी संपवतो म्हणजे दोन शेर आहेत एक मिटकरी साहेबांच्या शेरला एक शेर म्हणून म्हणतो की आवाज पर सुबह सुबह हम चल कर सुबह सुबह हम चल कर तो आ गए। पर अफसोस तुम हमारे जूते चुरा कर भाग गए। थी कसम हम दोनों ने खाई थी कसम हम दोनों ने मगर हम इमानदार रहे तुम बेवफा होकर निकल गए अरे चला सभापती मध्ये एक शेवटची कविता जी आपण शाळेत शिकलो तेवढी फक्त सध्या या बजेटच्या संदर्भातली परिस्थिती सांगतो धस साहेब धस साहेब धस साहेब या सभा या बजेटच्या संदर्भातलं फक्त एक कविता म्हणून माझं बोलणं या इकडे संपवतो नाच रे मोरा स्वप्नांच्या वनात नाच रे मोरा नाच खोटे खोटे घोषणा होतात रे आश्वासनाची खैरात वाटतात रे आहे तुमची पाळी देता एक दुसऱ्याला टाळी मीच लिहिले तुम तुमच्याकडनं प्रोत्साहन घेऊन लिहिले आहे तुमची पाळी देता एक दुसऱ्याला टाळी दिवस मोजके आहे नाच नाच रे मोरा नाच नाच रे मोरा नाच अंबादास दानवे